Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. मला असं वाटतं जवळजवळ 2 वर्ष या महामारीनं एवढा उच्छाद मांडलेला होता आणि आपल्या या शाळा बंद होत्या आणि आज कोरोनाचा जर प्रादुर्भाव आहे तो कमी झालेला आहे आणि मला असं वाटतं आमच्या सर्व शिक्षक वृंद आणि जे चतुर्थ कर्मचारी आहेत त्यांनी 2 डोस झालेले आहेत तर काहींनी अजून 1 बूस्टर डोस देखील घेतलेला आहे त्यामुळे काही काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आमच्या 9वी ते 12वी ही जी मुलं आहेत जवळजवळ 15 ते 18 वयोगटातली त्या विद्यार्थ्यांना देखील इथं व्हॅक्सिन दिलेलं आहे त्यामुळं अतिशय विद्यार्थी सुरक्षितमध्ये आहेत. त्याचबरोबर इथं शाळेमध्ये रोजच्या रोज सॅनिटाईज केलं जातं, विद्यार्थ्यांचं टेम्परेचर तपासलं जातं, त्याचबरोबर मास्क हे कंपल्सरी विद्यार्थ्यांना घालण्यास ही दिलेली आहे. तर विद्यार्थी सोशल डिस्टन्स देखील पाळतात आणि आजची जी कोरोनाची जी भीती आहे पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नष्ट झालेली आहे आणि विद्यार्थी अगोदर ऑनलाईन शिक्षण जे होतं ते पुरेसं नव्हतं कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये फिजिकली सुसंवाद होत नव्हता. त्यांच्या ज्या काही डाऊट्स होत्या, अडचणी होत्या, त्या प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शिक्षकांना सांगता येत नव्हत्या. पण आज हे ऑफलाईन ही 2री घंटा वाजलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांना खूप आनंद झालेला आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या कोरोनाच्या महामारीचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर आता परिणाम होणार नाही आणि सगळीजणं या शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये सहभागी होऊन असेच शिक्षणामध्ये प्रगती करणार आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेनंतर आज पुन्हा 2ऱ्यांदा शाळा सुरू झाली आहे त्यामुळे शिक्षक वर्गात सुद्धा उत्साह आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सगळे अगदी जोमानं शाळेत येत आहेत आणि शिक्षक पुन्हा नव्यानं मुलांचा अभ्यास घ्यायला तत्पर झालेले आहेत, तयार झालेले आहेत. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.